मुंबईत विसर्जन मिरवणुकांना दणक्यात सुरुवात झाली. गणेश भक्तांची दर्शनासाठी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी झाली. ढोल ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करत लाडक्या बाप्पाची मिरवणूक सुरू आहे. मुंबई शहरासह चौपाट्यांवर पोलिसांची गस्त आहे. शिस्तबद्ध पद्धतीने गणपती मंडळाची मिरवणूक शहरात ठिकठिकाणी निघाली. तर भक्तांकडून गणेश मूर्तीवर फुलांची उधळण सुरू आहे. ही दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक सध्या सुरू आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी तिजुकाया गणपती, लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा, तर परळचा विघ्नहर्ता. आता विसर्जन मिरवणूक निघालेली आहे. शिस्तबद्ध पद्धतीने गणपती मंडळाची मिरवणूक शहरात ठिकठिकाणी पाहायला मिळते आहे. भक्ताकडून मात्र ठिकठिकाणी गणेश मूर्तीवर फुलांची उधळण सुरू आहे. मुंबईत विसर्जन मिरवणुकांना दणक्यात सुरुवात झाली. गणेश भक्तांची दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली. ढोल ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करत लाडक्या बाप्पाची मिरवणूक सुरू आहे. मुंबई शहरासह चौपाट्यांवर पोलिसांची गस्त आहे. शिस्तबद्ध पद्धतीने गणपती मंडळाची मिरवणूक ही सुरू आहे. मात्र शहरात ठिकठिकाणी भक्ताकडून गणेश मूर्तींवर फुलांची उधळण सुरू आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी गणपती, तेजुकाया गणपती, लालबागचा राजा गणपती, गणेश गल्लीचा राजा गणपती, परळचा विघ्नहर्ता गणपती, हे पाचही मानाचे गणपती. आता विसर्जन मिरवणूक सुरू आहे. लाडक्या बाप्पाची मिरवणूक सुरू आहे. मुंबईत विसर्जन मिरवणुकांना दणक्यात सुरुवात झाली. गणेश भक्तांची दर्शनासाठी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी पाहायला मिळते. तर ढोल ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करत लाडक्या बाप्पाची मिरवणूक सध्या सुरू आहे. मुंबई शहरासह चौपाट्यांवर पोलिसांची गस्त पाहायला मिळते. शिस्तबद्ध पद्धतीने गणपती मंडळाची मिरवणूक सध्या सुरू आहे. शहरात ठिकठिकाणी भक्तांकडून गणेशमूर्तीवर फुलांची उधळण देखील करण्यात येत आहे. हे दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय. लालबागचा राजाची ही दृश्य आहेत. चिंचपोकळीचा चिंतामणी, तेजुकाया गणपती, लालबागचा राजा गणपती, गणेश गल्लीचा राजा गणपती, परळचा विघ्नहर्ता गणपती. मोठ्या थाटामाटात ही मिरवणूक निघालेली आहे. ठिकठिकाणी गणेश मूर्तीवरती गणेश भक्तांकडून फुलांची उधळण करण्यात येते. लाडक्या बापाला आज निरोप देण्यात येत आहे. दरम्यान शिस्तबद्ध पद्धतीने गणपती मंडळाची मिरवणूक सुरू आहे. शहरात ठिकठिकाणी भक्तांकडून गणेश मूर्तीवर फुलांची उधळण सुरू आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी, तेजुकाया गणपती, लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा, परळचा विघ्नहर्ता. तर आपण जी सध्या लोकशाही मराठीवरती दृश्य पाहतोय, लालबागच्या राजाच्या बाप्पाला सध्या लाडका निरोप देण्यात येतोय. लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय. लालबागचा राजा गणपतीचे दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय. हे दृश्य आपण पाहतोय. लालबागचा राजा गणपतीला सध्या निरोप देण्यात येत आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येतोय. लाडक्या गणपती बाप्पाला सध्या निरोप देण्यात आहे. ढोल ताशांच्या गजरात सध्या मिरवणूक निघालेली आहे. मुंबईमध्ये पाचही गणपती जे मानाचे आहेत त्यांना सध्या निरोप देण्यात येत आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषात सध्या गणपती बाप्पा निरोप देण्यात येतोय. लालबागच्या राजाचे दृश्य आपण पाहतोय. गणपती बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पा विराजमान झाले होते, मात्र आता गणपती बाप्पांना निरोप देण्याची वेळ आलेली आहे. त्यातच ही दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय. लालबागच्या राजाची ढोल ताशाच्या गजरात सध्या भाविक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ठिकठिकाणी गणेश मूर्तीवरती फुलांची उधळण देखील करण्यात येत आहे. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. शिस्तबद्ध पद्धतीने गणपती बाप्पा यांची सध्या मिरवणूक निघालेली आहे. यामध्ये गणेश गल्लीचा राजा, परळचा विघ्नहर्ता, लालबागचा राजा या गणेश मंडळाचाही समावेश आहे.
लाडक्या बाप्पाला आज निरोप देण्याची वेळ आलेली आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत बाप्पाला निरोप देण्यात येतोय. त्यातच हे दृश्य लोकशाही मराठीवरती आपण पाहतोय. नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागचा राजा संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. गणेश उत्सवाच्या काळात येथे देश नव्हे तर जगभरातून दर्शनासाठी लाखो लोक येतात. या लालबागच्या गणेश मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या ठिकाणी ही मूर्ती विराजमान असते त्याच ठिकाणी ती साकारली जाते. 1931 रोजी पेरू चाळीतील बाजारपेठ बंद पडली होती. त्यावेळी तेथील स्थानिक मच्छीमार आणि व्यापाऱ्यांनी आर पार मराठीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्टुडिओमध्ये मी विनोद सातव आणि माझा मित्र. तर गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या घोषणा देत सध्या लाडक्या बाप्पाची विसर्जन मिरवणुकीचा उत्साह सध्या पाहायला मिळत आहे. त्यातच लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, परळचा राजा हे गणपती मंडळ आपण पाहतोय. अगदी शिस्तबद्ध पद्धतीने गणपती बाप्पांना सध्या निरोप देण्यात येतो. या दरम्यान गणेश भक्त भाविक देखील झाले आहेत. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा दिल्या जात आहेत. ढोल ताशांच्या गजरात या मिरवणुकीचा उत्साह पाहायला मिळतोय. लालबागच्या राजाचे दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय. लालबागचा राजा हा गणपती म्हणजे नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागचा राजा संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. गणेश उत्सवाच्या काळात येथे देश नव्हे तर जगभरातून दर्शनासाठी लाखो लोक येतात. ही तिन्ही दृश्य आपण पाहतोय. पुणे, मुंबई आणि गिरगाव चौपाटी या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय. पुण्यामध्ये देखील गणपती बाप्पांना मोठ्या उत्साहात निरोप दिला जातोय. भाविक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ढोल ताशांचा गजर पाहायला मिळतोय. मुंबईमधली दृश्य देखील आपण पाहतोय. मुंबईमध्ये मानाचे गणपती सध्या शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन मिरवणूक निघालेले. तर तिसरा दृश्य जे गिरगाव चौपाटीचे दृश्य आहे ज्या ठिकाणी विसर्जन केलं जाणार आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतं. हे दृश्य आपण पाहतोय. मुंबई, पुणे आणि गिरगाव चौपाटी या तिन्ही ठिकाणची दृश्य आपण पाहतोय. लाडक्या बाप्पाला विसर्जन मिरवणुकीचा उत्साह पाहायला मिळतोय. लाडक्या बाप्पाला आता निरोप दिला जातोय. पुणे, मुंबई आणि गिरगाव चौपाटी या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत लाडक्या बाप्पाला आता निरोप देण्यात येतोय. राजाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी पाहायला मिळते. ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, असे म्हणतात. लाडक्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचा उत्साह सध्या पाहायला मिळतोय. मानाचे गणपती पुण्यातील देखील आपण दृश्य पाहतोय. मुंबई, त्यानंतर पुणे आणि गिरगाव चौपाटी ही तिन्ही दृश्य आपण पाहिलेली आहेत. त्यातच पुण्यातले मानाचे गणपती, कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग गणपती, केसरीवाडा गणपती असे इतरही प्रसिद्ध गणपती आहेत. ज्यामध्ये भाऊसाहेब रंगारी गणपती, दगडूशेठ गणपती, मंडईचा गणपती आणि बाबू गेनू गणपती असे दृश्य आहेत. लालबागच्या राजाचे दृश्य आपण पाहतोय. नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागचा राजा हा संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. गणेश उत्सवाच्या काळात येथे देश नव्हे तर जगभरातून दर्शनासाठी लाखो लोक येतात. या लालबागच्या गणेश मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या ठिकाणी ही मूर्ती विराजमान असते त्याच ठिकाणी ती साकारली जाते. 1931 रोजी पेरू चाळीतील बाजारपेठ बंद पडली होती. त्यावेळी तेथील स्थानिक मच्छीमार आणि व्यापाऱ्यांनी बाजारपेठीसाठी नवी जागा मिळाली तर गणपती बसू असा नवस केला. आणि त्याचप्रमाणे 1934 साली लालबाग बाजारपेठेत गणपती बसवण्यास सुरुवात झाली.
मुंबईचा राजा गणपती देखील आपण पाहतोय. लालबाग मधील गणेश गल्लीतील मुंबईचा राजा देखील प्रसिद्ध आणि लोकप्रिय गणपती आहे. 1928 साली गणेश गल्लीत लालबाग परळ मधील गिरणी कामगारांनी गणपती बसवण्यास सुरुवात केली. त्यानंतर 1977 साली लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ आणि गणेश गल्ली मंडळाने येथे 22 फूट उंचीची गणेश मूर्ती बसवली. तेव्हापासून दरवर्षी येथे गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी गणपती याबद्दल देखील माहिती आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी हा ही गणेश मूर्ती ही मुंबईतील प्रसिद्ध गणेश मूर्तींपैकी एक आहे. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाकडून 1920 पहिल्यांदा चिंचपोकळीचा चिंतामणी या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती. त्यानंतर आज सागायत हा गणपती न चुकता दरवर्षी बसवला जातो. हे मंडळ मुंबईतील जुन्या गणेश मंडळापैकी एक आहे. परळचा राजा, परळचा राजा हा मुंबईतील एक मानाचा गणपती आहे. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याच वर्षी या गणपती मंडळाची स्थापना झाली. या गणेश मूर्तीला नरेपारचा राजा किंवा परळचा राजा नावाने सुद्धा ओळखले जाते. दृश्य आपण पाहतोय, मोठा थाटामाटा सध्या उत्साह पाहायला मिळतो आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येतोय. गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी लवकर या, अशा मोठ्या प्रमाणात घोषणा देखील त्या ठिकाणी देण्यात येत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.